पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. कणखर नेतृत्व जनहिताचे कामे करणाऱ्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे. खारघर गुरुद्वाराच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी झालेल्या कार्यक्रमात भाजपचा झेंडा हाती घेतलाय. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मध्ये जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. भारतीय जनता पक्षाने केलेली विकास कामे आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व यावर विश्वास ठेवून विविध राजकीय पक्ष आणि संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्याअंतर्गत खारघर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात खारघर गुरुद्वाराचे माजी प्रधान सतनाम सिंग, माजी सेक्रेटरी मंगल जोहल, माजी कमिटी सदस्य जसपाल कौर महल, नम्रता महल, बलजिंदर सिंग संधू, कर्नल सुनील कस्तुरे, अमरजीत सिंग, रणजित सिंग, ततिंदर कौर, हरमित कौर, बलविंदर कौर, हरप्रीत सिंग, हरजिंदर कौर, सुरजित कौर, सतपाल कौर, जसबिंदर कौर सैनी, गुरमीत कौर, हरबंस सिंग, अंग्रेज सिंग, सुखदीप सिंग, परमजीत कौर, गुरुचरण कौर, हरजिंदर कौर गुल्लर, भूपेंद्र कौर, दलजीत कौर संधू यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, प्रभाग समिती अचे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, पाणीपुरवठा सभापती निलेश पाविसकर, नगरसेवक प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, निशा सिंग, साधना पवार, बीना गोगरी, अंबाला पटेल, कल्पना मोरे, नाना घरत आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवगतांचे भाजपमध्ये स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले. आप लोगों ने आज यहाँ पे भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. आपको जरूर आने वाले समय में आज आपने जो निर्णय लिया इसके ऊपर गर्व महसूस होगा. ऐसा काम आप और हम दोनों लोग मिलकर एक साथ मिलकर काम करते रहेंगे. और जो निर्णय आज आपने लिया है, मैंने जैसा कि बताया कि इस उम्र में आमतौर पर लोग नया परिवर्तन नहीं देखना चाहते हैं, पर न्यू इंडिया अगर हमें बनाना है, देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के जो भाव है उनका ये न्यू इंडिया अगर बनाना है तो हमको आज हम जिस उम्र में हैं, आज हम जिस प्रोफेशन में हैं, आज हम जिस घर में रहते हैं उस जगह से मिलकर शुरुआत करनी होगी. थोड़ा थोड़ा कदम हम सभी को मिलकर बढ़ाना होगा. और जब हम सब लोग मिलकर ये कदम बढ़ाएंगे तो जरूर इस खारघर को और बेहतर बना पाएंगे.